राज्यात एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि दुसरीकडे भाजपकडून हे सरकार पडण्याचे आणि पाडण्याचे दावे व्हायला सुरुवात झाली गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये भाजपकडून सातत्यानं ठाकरे सरकार पडेल असे दावे केले जात आहेत आणि त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून अगदी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल असे दावे सुरू झाले त्यातच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सुद्धा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल याबाबत एक मोठं विधान केलंय आणि त्याचमुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ सुरू झाली आहे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झाल्यात मात्र अमित शहा यांनी याबाबत नेमकं वक्तव्य काय केलं महाराष्ट्रातील सरकार पडेल का या प्रश्नाचं उत्तर देताना अमित शहा नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काहीच दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली आहे एका वृत्तवाहिनीला आणि या मुलाखतीतील अनेकसे किस्से आणि त्यांची विधानं ही सध्या व्हायरल होत आहेत त्यांच्या बातम्या होत आहेत दरम्यान अमित शहा यांनी यावेळी महाराष्ट्र सरकार हे पडेल का महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कधीपर्यंत पडेल किंवा किती टिकेल असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा नेमकं काय उत्तर दिलंय तर अमित शहा असं म्हणाले की हे जे सरकार आहे ते आपल्याच ओझ्यानं लवकरच पडेल अमित शहा नेमकं काय म्हणाले ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल विचारण्यात आल्यावर अमित शहा म्हणाले की शिवसेनेनं आमच्यासोबत निवडणूक लढवली होती शिवसेना हा आमचा छोटा मित्रपक्ष होता त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती आणि हे सरकार मात्र आता त्यांच्याच ओझ्यानं कोसळणार आहे आमचा विश्वास आहे की आम्हाला काहीही करावं लागणार नाही असं जे विधान आहे ते अमित शहा यांनी केलंय तर आपण पाहिलं की अमित शहा यांनी नेमकं काय विधान केलं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीची विधानं केली जात आहेत तशाच पद्धतीचं एक विधान की हे सरकार हे आपल्याच ओझ्यानं पडेल आणि आम्हाला काहीही करावं लागणार नाही मात्र यावेळी अमित शहा यांनी थेट शिवसेनेला मात्र डिवसले शिवसेनेचा उल्लेख जो आहे तो यावेळी अमित शहा यांनी छोटा मित्रपक्ष असा केलाय अमित शहा यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे मात्र डिवचण्याचा जो उद्देश आहे शिवसेनेला तो स्पष्टपणे दिसतोय नेमकं काय म्हणाले अमित शहा तर या मुलाखतीमध्ये अमित शहानी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलाय महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिलाय किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला फक्त गेल्या दहा वर्षांमध्ये राजकीय वारं बदललं आणि त्याचा फटका शिवसेनेला बस बसला आणि त्यामुळे शहा यांनी शिवसेनेला देण्यासाठी आता महाराष्ट्रामध्येच शिवसेनेचा उल्लेख छोटा मित्रपक्ष असा केलाय आणि त्यामुळे आता शिवसेनेला हा वार जो आहे तो जिव्हारी लागण्याची दाट शक्यता आहे कारण की महाराष्ट्रामध्ये भाजप हा शिवसेनेच्याच जोरावर शिवसेनेमुळे मोठा झाल्याचं म्हटलं जातं आणि इथे अमित शहा यांनी शिवसेनेचा महाराष्ट्रातला उल्लेख छोटा मित्रपक्ष असा केलाय आणि त्यामुळे अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या पद्धतीची विधानं सुरू आहेत तशाच पद्धतीचं विधान अमित शहा यांनी केलं आहे थेट आम्ही सरकार पाडणार असं न बोलता हे सरकार आपल्यास ओझ्यानं पडेल आणि आम्हाला काहीही करावं लागणार नाही असं म्हणण्यात आलं आहे दरम्यान यावेळी आणखीन एक प्रश्न विचारला होता अमित शहा यांना तो म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये जी भेट झाली होती ज्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होती त्या भेटीचा मात्र यावेळी अमित शहा यांनी याचं उत्तर देण्यास टाळलंय आणि हा मुद्दा जो आहे तो डावला शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीवर अमित शहा यांनी भाष्य करण्यास नकार दिला आणि पवार यांची नुकतीच भेट झाली होती आणि त्यावरून अनेक राजकीय लढवण्यात आले भेटीचा तपशील सांगण्यास मात्र नकार दिला अमित शहा आणि पवार यांच्या भेटीचं जे वृत्त आहे ते माध्यमांमध्ये आलं होतं मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं हो त्यानंतर पक्षाकडून सांगण्यात आलं आणि आता याच भेटीवर कोणतंही भाष्य न करता अमित शहा यांनी पुन्हा एकदा हा सस्पेन्स जो आहे तो वाढवलाय तर आपण पाहिलं की अमित शहा महाराष्ट्रातील सरकारबाबत नेमकं काय म्हणाले आणि पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीचं खरं तर जी भेट राष्ट्रवादीकडून अमान्य केली जाते त्या भेटीबाबत अमित शहा यांनी सस्पेन्स राखलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची ती म्हणजे अशी की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आणि अर्थात भाजप सत्तेतून गेल्यापासून केंद्रातून केंद्रीय नेत्यांकडून ने महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अधिक रस घेतला जातोय मग ते केंद्रीय नेते पियुष गोयल असू देत रविशंकर प्रसाद असू देत किंवा आणखी कोणी महाराष्ट्राच्या राजकारणावर हे नेते हे भरभरून बोलताना पाहायला मिळतात टीका करताना पाहायला मिळतात आणि हे भाजपचे नेते हे थेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रस घेत आहेत विधानं करतायत आणि त्यामुळे कुठेतरी हा जो एक दबावतंत्राचा जो वापर आहे तो सुद्धा आता केंद्रातून भाजपकडून केला जातो हे गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळालं आणि त्यामुळेच केंद्रातून कुठेतरी भाजपकडून हा जो दबाव तंत्राचा वापर आहे तो झालेला पाहायला मिळतो असं सुद्धा खर तर म्हटलं जातं अगदी कोविडच्या काळापासून आपण पाहिलं तर केंद्रातून भाजपच्या नेत्यांकडून भाजपच्या मंत्र्यांकडून अनेक अशा पद्धतीची विधानं आली जिथे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर राजकीय टीका करण्यात आली आणि त्यामुळे हा दबाव आणि दुसरीकडे आता अमित शहा यांचं हे थेट वक्तव्य महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळण्याबाबतचे अनेक दावे अनेक विधानं ही यापूर्वी सुद्धा झाली आहेत अमित शहानी केलेलं हे विधान आणखीन आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि येथील जी राजकीय भूमिका आहे याचं जे राजकीय वळण आहे ते, ते भेड़ भेड़ या गोष्टी स्पष्ट करणार आहे दरम्यान याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर